नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोलीच्या सांगण्यावरून अंकुश पल्लवीशी बोलायला येतो तो म्हणतो की पल्लवी काही गोष्टींची मला जाणीव नव्हती मी स्वतःला शोधत होतो परंतु अबोलीने मला ती जाणीव करून दिली पल्लवी माझ्या आजारपणात तू माझी खूप सेवा केलीस शार्दूलमुळे तुझ्यामुळे कदाचित त्या ट्रॉमातून मी लवकर बाहेर आलो असेल म्हणूनच मी आयुष्यभरासाठी तुझा ऋणी राहील परंतु आता मला सगळं आठवलं मला हे आठवलं की अबोलीच माझी बायको आहे त्यामुळे प्लीज तू समजून घे असं सांगतो तेव्हा पल्लवी रडतच म्हणते तू म्हणाला होतास ना आपण नेहमीच चांगले मित्र असू त्यावर अंकुश म्हणतो होय तुला कधीही काहीही गरज लागली ना तर निसंकोशपणे सांग शार्दूलसाठी तर मी जिथे असेन तिथून धावत येईल पल्लवी परंतु नी फक्ता नी फक्ता पल्लवी ती फक्त आणि फक्त अबोलीचाच नवरा असेल ते ऐकून पल्लवीच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते की मी समजू शकते आणि त्यानंतर ती बोलते की एक मित्र म्हणून मी तुला एक मिठी मारू शकते का तेव्हा आता अंकुश धक्क्यानेच म्हणतो तू हे काय बोलतेस पल्लवी पल्लवी म्हणते प्लीज समजून घे तर इकडे अबोली देखील आता मांडू लावते आणि तशीच आत निघून जाते त्यानंतर अंकुश देखील काहीही बोलत नाही आणि पल्लवी रडतच अंकुशला मिठी मारते आजी आतूनच हे सगळं पाहत असते मात्र खूप अस्वस्थ असतो तर पल्लवी त्याला घट्ट मिठी मारत ढसढसा दस रडत असते तर इकडे आजी रामाला म्हणते की त्या अंकुशाने त्या पल्लवीला मिठी मारली आहे हे चाललंय तरी काय त्याला काय दोन दोन बायल्या करायच्या आहेत का आणि अबोलीला अबोली हे सगळं चालतं का आणि तितक्यातच अबोली आत येते तेव्हा आजी खडचावूनच तिला विचारते हे बाहेर काय चाललंय तुला हे सगळं चालतं का अबोली आजीला सांगते की तुला वाटतंय तसं काहीही नाही ते फक्त एक चांगले मित्र आहे आहेत तेव्हा आजी म्हणते की अगं काय मित्र नवरा हा नवरा असतो तो काय मंदिरातला प्रसाद नाही बाहेर वाटत फिरायला इतक्या वर्षांनी तुझा गो तुला परत मिळालाय त्यामुळे त्याला जप अगं त्याला बांधून ठेव गं असं कळकळीनेच कर अबोलीला समजावते तेव्हा अबोली आजीला म्हणते प्लीज तू शांत हो असं काहीही नाही इतक्या दिवसांनी सगळं चांगलं झालंय सगळं छानच होईल काळजी करू नकोस असं समजावते आणि स्वतःच पुन्हा काळजीत पडलेली असते तर दुसरीकडे पल्लवी आता हरतालकेच्या पूजेची तयारी करत असते विजया येऊन म्हणते की उद्या लवकर उठून पूजा कर तुझी पूजा छान होऊ देत तेव्हा आता पडलेल्या चेहऱ्यानिशी पल्लवी विचारते उद्या ती अबोली देखील पूजा करणार असेल ना गं तेव्हा विजया म्हणते होय ती तर ही पूजा करणारच परंतु तू काळजी करू नकोस उद्या तिचा उपवास कसा मोडायचा ना ते मी बघते तू मात्र छान व्यवस्थित पूजा कर असं खुश होत पल्लवीला सांगते तर दुसरीकडे आता अबोली आणि राघू देखील पूजेची तयारी करत असतात तेव्हा अबोली राघूला म्हणते की राघू तुला माहिती आहे का सगळ्या पतिव्रता आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे हरतालकेचं व्रत करतात हे व्रत शंकर भगवान आणि पार्वती मातेला समर्पित आहे त्या दोघांचंही प्रेम अजरामर आहे पार्वती मातेने शंकर भगवानला मिळवण्यासाठी खूप कष्ट केलेले खूप गोष्टी केलेल्या मी अथक प्रयत्नांनंतर भगवान शंकरांना मिळवलं आणि त्यांचं प्रेम अजरामर केलं आणि मला सुद्धा राघू खूप प्रयत्नांनंतर माझे अंकुश सर परत मिळाले आता त्यांना मला परत जाऊ द्यायचं नाहीये असं विचार करतच बोलते तेव्हा राघू खुश होत म्हणते मी अगं मी सुद्धा ख्रिसाठी हा उपवास करू का तसंही मनातून मी त्याला नवरा मानतेच ना तेव्हा आता अबोली तिला चिडवत म्हणते होय आणि तसंही ग्रीशसाठी तुला काही करण्यापासून अडवणारी मी कोण रागू लाजतच आणि खुश होत म्हणते की होय आणि तसंही आता गणपती गेल्यावर आमचा साखरपुडा तर होणारच आहे ना तेव्हा अबोली म्हणते कोणाला तरी साखरपुड्याची खूप घाई झालेली दिसते रागू मात्र लाजत असते आणि तितक्यात अंकुश आता सामान घेऊन येतो आणि अबोलीला म्हणतो की अबोली अजून किती करशील माझ्यासाठी त्यात हा उपवास मला मात्र तुझ्यासाठी काहीच करता येत नाही त्यावर अबोली प्रेमानेच सांगते की सर मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी सगळं करेल तुमचं फक्त माझ्यासोबत असणंच खूप महत्त्वाचं आहे अंकुश देखील हसतच तिच्याकडे प्रेमाने पाहत राहतो त्यानंतर अबोली आता मुद्दामच राघूला चिडवत म्हणते सर तुम्हाला माहिती आहे का उद्या आपली राघूसुद्धा क्रिषसाठी उपवास करणार आहे तेव्हा अंकुश देखील राघूला चिडवत म्हणतो काय लग्नाआधीच आमच्या बहिणाबाई उपवास करताय कृष्ण शशी पण आहे राघू तू लग्नाआधीच इतकं करतेय तर लग्नानंतर काय करणार राघू आता अजूनच म्हणते की तुम्ही दोघेही मला चिडवू नका ह तितक्यातच आता आजी बाहेर येते आणि म्हणते की अबोली अगं झोपायचं नाहीये का उद्या उपवास आहे शिवाय गणपतीची तयारी करायची आहे परवा आपला मोदकाचा नैवेद्य आहे चला सगळे असं म्हणत सर्वांना झोपायला सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली खूप छान तयार झालेली असते आणि हरतालकेचं पूजन करत असते समोर छान अशी पूजा मांडलेली असते शार्दूल देखील तिथेच हात जोडून बसलेला असतो रमा शार्दूलला म्हणते मी खिचडी करणार आहे खाशील कतू शार्दूल म्हणतो नाही मला भूक नाहीये मी खेळायला जातो तेव्हा आता आजी म्हणते तू नाही इथे पाया पड आणि मग जा तर शार्दूल आता खेळायला निघून जातो त्यानंतर अंकुश बाहेर येऊन देवाचं दर्शन घेतो रमा राघूला सांगत असते चल सर्वांना चहा दे तेव्हा अंकुश म्हणतो थांब मी देतो आणि तो सर्वांना चहा द्यायला जातो राघूलाही म्हणतो चल चहा घे परंतु राघू काहीच बोलत नाही तेव्हा अंकुश आता रमाला सांगू लागतो आपल्या सुद्धा क्रिशसाठी उपवास धरलाय आणि काय गं राघू तू एवढा उपवास धरला हे त्याला माहिती आहे का तू इकडे काहीही खाणार पिणार नाही तो तिकडे पोलीस स्टेशन मध्ये मस्त वडापाव खात असणार राघू मात्र लाजत असते ती काहीही बोलत नाही तेव्हा अंकुश अबोलीला म्हणतो तुला आहे का हल्ली आपल्या घरातील सगळ्या बातम्या तिकडे पोलीस स्टेशन मध्ये टेलिकास्ट होतात आता राघू म्हणते दादा तू उगीस त्याला काहीही बोलू नकोस तेव्हा अंकुश पुन्हा तिला चिडवत म्हणतो अजून लग्नही झालं नाही तर लगेच नवऱ्याची बाजू घेते आमची बहिणाबाई रमा आता भाऊ खोत म्हणते की माझी राघू एवढीशी होती आणि आता किती समजदार झालीये उपवास वगैरे करा आहे तेव्हा आता राघू सांगते की होय मी हे सगळं ना अबोली वहिनीकडे पाहून करते ती माझा आदर्श आहे मी तिलाच फॉलो करते ते ऐकून आता अंकुश म्हणतो म्हणजे आता आपल्या घरात दुसरी अबोली तयार होते तर त्यानंतर रमा आता राघू आणि अबोलीसाठी दूध घेऊन येते परंतु अबोली सांगते की नाही आज माझा निर्जळी उपवास आहे बरं आजी आता अबोलीला समजावत म्हणते व्रत हे व्रतासारखं असतं चांगल्या भावनेने केलं ना की देवापर्यंत पोहोचतं त्यासाठी असे शरीराला कष्ट देण्याची काहीही गरज नाही परंतु अबोली आजी आणि रमाला सांगते अंकुश सर इतक्या दिवसांनी परत आलेत प्लीज तुम्ही काळजी करू नका मला करू द्यात हे व्रत आता हे सगळं बोलणं नीता बाहेर उभी राहून ऐकते तर इकडे रमा आता पुन्हा एकदा अबोलीला हा असा निर्जळी उपवास करू नकोस असं समजावते परंतु अबोली काही ऐकत नाही आणि म्हणते की आता मी ठरवलंय ना प्लीज यावर जास्त चर्चा नको मला काहीही होणार नाही तेव्हा आता नीता मनाशी म्हणते की अबोलीने निर्जळी उपवास धरलाय तर परंतु अबोली मी तुझा हा उपवास पूर्ण होऊच देणार नाही केस तिथून निघून जाते तर इकडे आता अंकुश देखील त्याच्या हातातील चहा बाजूला ठेवतो तेव्हा रमा म्हणते तू चहा तर घेतलाच नाही तुला तर हवा होता ना ते ऐकून आता राघू लगेच उठते आणि म्हणते की दादा तू सुद्धा वहिनीसाठी उपवास वगैरे करतोय की काय तेव्हा अंकुश म्हणतो माझ्या बायकोने माझ्यासाठी एवढा निर्जळी उपवास धरलाय आणि मी कसं काही खाणार राघू त्याला चिडवत म्हणते मग अशी मला म्हणत होता ना की क्रिशसाठी एवढं सगळं करते मग आता तुमचं काय चाललंय अबोलीसुद्धा अंकुशला सर प्लीज ऐका ना असं समजवायला जाते परंतु अंकुश देखील हट्ट करून आता अबोलीसाठी उपवास करतो म्हणून आजी म्हणते की उगीच नाही सगळे अंकुशचं कौतुक करत असा नवराना सगळ्यांना मिळू देत तर राघो म्हणते आता ही गोष्ट ना मला क्रिशला सांगायला हवी दादा तू खरंच ग्रेट आहेस आणि प्रेमानेच अंकुशला मिठी मारते तर दुसरीकडे शार्दूल आता पल्लवीकडे येतो पल्लवी देखील पूजा करत असते आणि ते पाहून तो म्हणतो की मम्मा अबोली मावशीने देखील सेम पूजा केली आहे तो लगेच बाहेर निघून जातो तेव्हा पल्लवी चिडूनच उठते आणि विजयाला म्हणते की जर ती अबोली हे सगळं करतेय तर माझ्या उपवासाला काय अर्थ आहे तेव्हा विजया तिला शांत करते आणि म्हणते की आपण असं काहीतरी करू ना की त्या अबोलीचा उपवास पूर्ण झालाच नाही पाहिजे ती जे खाणार किंवा पिणार त्यात आपण एखादी काहीतरी वस्तू मिसळू काय झालंय तिला कळणारच नाही आता तेव्हाच नीता तिकडे येते आणि म्हणते की विजया याचा काहीही उपयोग होणार नाही ती अबोली ज्याम हुशार आहे तिने न निर्जळी उपवास धरलाय ती काहीही खाणार आणि पिणारही नाही तेव्हा विजया म्हणते म्हणजे आता आपल्याला अबोलीला खायला प्यायला भाग पाडावं लागेल तेव्हा पल्लवी तू नक्की काय करणार आहेस असं विचारते तर विजया म्हणते की आपल्याला काहीच करण्याची गरज नाही जे काही करेल ना तो आपल्या हुकमाचा इक्का करेल आणि त्यानंतर ती बाहेर येऊन शार्दूलला म्हणते की तू मगाशी विचारत होतास ना की मम्मा ही पूजा अबोली मावशी सुद्धा आहे असं का तुला सांगू का तुझी मम्मा ही पूजा ना तुझ्या डॅडाच्या लॉंग लाईफसाठी करते असं केल्याने बप्पा खूप खुश होईल आणि त्यानंतर तो डॅडाला ब्लेस करेल तेव्हा आता शार्दूल म्हणतो पण मग अबोली मावशी कोणासाठी करते ही पूजा तेव्हा विजया सांगते ती सुद्धा ना तुझ्या डॅडासाठीच करते त्यावर शार्दूल बोलतो मग तर चांगली गोष्ट आहे ना दोघी ही डॅडासाठी पूजा करताय तेव्हा विजया म्हणते नाही अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना आणि आता त्याला काहीतरी समजावून सांगते आणि काही वेळाने म्हणते की जा जाऊन आता हे तुझ्या अबोली मावशीला सांग तेव्हा आता शार्दूल धावतच अबोलीकडे जातो तेव्हा विजया मनाशी खुश होत म्हणते की आता शार्दूलच्या हट्टापुढे अबोलीचं काहीही चालणार नाही इकडे आता अबोली दुर्वा बनवत असते तेव्हा शार्दूल येऊन म्हणतो अबोली मावशी तुझा उपवास आहे ना काहीतरी खातेस का आणि तो एक मोसंबी देत म्हणतो की प्लीज हे खा ना तेव्हा अबोली म्हणते नाही बाळा मी नंतर खाईल आज माझा उपवास आहे की नाही त्यानंतर शार्दूल म्हणतो मी तुला बिस्किट आणून देऊ का तेव्हा अबोली विचारते काय झालंय शार्दूल तर शार्दूल म्हणतो अबोली मावशी तू प्लीज हा उपवास मोडशील का आणि ते ऐकून अबोली धक्क्याने पाहतच राहते पुढील भागात विजया नीता आणि पल्लवीला सांगते की शार्दूलच आपला हुकमाचा इका आहे तोच आता अबोलीचा उपवास मोडेल तर इकडे शार्दूल अबोलीला ज्यूस प्यायला देत असतो अबोली देखील तो ज्यूस पिणारच असते परंतु वेळीच अंकुश येऊन तिला थांबवतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा